महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि नी बहिणींचं सी एस टी लॉन्चपॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासनं मी स्वागत करतो तर आजच्या नवीन सेशनमध्ये जे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आले होते दोन हजार सोळा आणि सतरामध्ये महापारेशनच्या टेक्निशियन या पोस्टच्या पेपरमध्ये त्याच पेपरला आपण काय करणार ॲनालिस म्हणजे ॲनालिसिस अॅनालिसिस आपलं झालेलं आहे त्याचे आपण सोल्युशन बघणार आहे की नेमके प्रश्न कसे सॉल्व्ह केले जाऊ शकते आणि ते कशा पद्धतीने त्याची ॲन्सर की आहे ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये कवर करणार आहे तर आज आजचा आपला पहिला क्लास आहे म्हणजे आजच्या पहिल्या क्लासपासून पहिला प्रश्न आपण काय करू सुरू करू तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवींनी चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा मी या प्रकारचे नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यावं सोबतच जर तुम्हाला माझ्याशी सोशल मीडियावरती जुळायचं असेल तर माझा आयडिया रोशन ताजणे फॉर यू कोणत्याही प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही मला फॉलो करू शकता आणि जर तुम्ही खरंच अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी माझ्याकडे एक छानशी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे अशी की मी डेली एक फ्री क्विज घेतो जे की फ्रीमध्ये असते हिंदी मराठी इंग्लिश तीनही भाषेमध्ये असते खास करून इलेक्ट्रिशियन आणि वायर म्हणजे विद्यार्थ्यांकरता तर ते फ्रीमध्ये आहे म्हणजे तुम्हाला तिथे एकोणतीस प्राइस जर दिसली तरी ते डेलीची काय राहते डेलीला फ्रीमध्ये क्वीज राहते तर ते देत चाला म्हणजे तुम्हाला समजत जाईल की नेमका आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला ठीक आहे तर चालू हो मग आपल्या मेन विषयाकडे तर हा आजचा पहिला क्लास आहे आपला रिजनिंगवरती म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीवरती जो की, दो मदे की दोन हजार सोळामध्ये पेपर झाला त्याला आपण सिरियल नंबरप्रमाणे आता प्रश्नाला घेऊन जातो प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर काही इन्स्ट्रक्शन आपले असते जे नेहमी असते की प्रश्न दोन भाषेमध्ये असणार मराठी आणि इंग्लिशमध्ये आणि शिकवणार मी मराठीमध्ये परंतु कुठे जर प्रश्न मोठा पडलात तर मी फक्त प्रश्न मराठीमध्येच घेणार आणि इंग्लिशमध्ये नाही घेणार त्यावेळेस आणि पुन्हा दुसरं इन्स्ट्रक्शन की माझ्या क्लासमध्ये म्हणजे मी जेव्हा शिकवतो तेव्हा प्रश्न मोजायचे नसतात म्हणजे मी नेमके किती प्रश्न किंवा किती प्रश्न तुम्हाला सांगितले त्याच्यापेक्षा तुम्ही काय बघायचं की कि तुमचे किती कॉन्सेप्ट क्लिअर झाले ते माझ्यासाठी महत्त्वाचं कारण की माझं म्हणणं एकच असते मी शिकवेल तर कॉन्सेप्टनुसार आणि पटापट म्हणजे एका तासात शंभर ही माझी पद्धत नाही आहे तुम्हाला पहिलीच माहिती आहे याच्यानंतर इन्स्ट्रक्शन देणार नाही आता पहिला क्लास आहे आता बरेच विद्यार्थी पहिल्यांदा बघतील तर त्यांना ते सर्व माहीत असो जर तुम्ही जुनी असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडणारच नाही ठीक आहे तर आता पहिल्या प्रश्नाकडे आपण सुरुवात करू दोन हजार सोळाचा आहे रिजनिंगकरिता जे जे की आपण मराठीमध्ये कारू करणार मी तुम्हाला याच्या पहिले जो ॲनालिसिसचा व्हिडिओ आला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे मी त्याच्यामध्ये की तुम्हाला फ्री कंटेंटमध्ये जाऊन म्हणजे आता बघा आता हे प्रश्न आहे हे मालिकेचे प्रश्न आहे म्हणजे सिरीज वाले प्रश्न आहे एक तर नंबरवाली सिरीज असतं किंवा अल्फाबेट वाले तर नंबरवाली सिरीज आहे तर याच नंबरच्या सिरीज मी काय केलाय आहे पन्नास प्रश्नाचा एक एमसी क्यूचा सेट आहे म्हणजे प्रॅक्टिस सेट आहे म्हणजे जसेही प्रश्न संपले आजचे सिरीजवाले की तुम्हाला काय करायचं तुम्ही काय करायचं हे फ्रीमध्ये तुमच्यासाठी मी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे तर तुम्ही ॲप डाउनलोड करायची एकदा प्ले प्लेस्टोरवरनं करा किंवा मग त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे आणि त्या महापारशांचा जो कोर्स आहे त्या कोर्सच्या कंटेंटमध्ये जायचं तिथे तुम्हाला फोल्डर दिसणार फ्री कंटेंट नावाची त्याच्यामध्ये गेले की ही तुम्हाला प्रॅक्टिस सेट फ्रीमध्ये मिळणार म्हणजे तुम्ही तिथनं काय करू शकता ॲपमध्येच डाउनलोड करून त्याला तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्हाला मी पहिलेही सांगितलं की रिजनिंग पाठ करता येत नाही जसं तुम्हाला थेरीचे काही प्रश्न पाठ करता येतात तसे इथे प्रश्न पाठ करून जमणार नाही कारण की कोणताच म्हणजे कसं एक आकडा बदलवला की अख्खा चक्का प्रश्न काय होतो बदलून जातो ठीक आहे तर म्हणून तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याचाच मी पूर्ण काय करणार आहे प्रयत्न करणार ठीक आहे मग आपला पहिला जो प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्न आता जवळपास आजचे जे घेणार आपण ते सारखेच आहे सिरियल नंबर तिथे म्हटलं आहे कम्प्लीट द फॉलोईंग सिरीज म्हणजे तुम्हाला खालील मालिका काय करायची आहे पूर्ण करायची बघा हे प्रश्न रिझनिंग असो किंवा ॲप्टिट्यूड जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल कमीत कमी एक पासनं तीसपर्यंत सर्वांचे वर्ग काढता आले पाहिजे सर्वांचे जवळपास ठीक आहे आणि तसंच एक पासनं तीसपर्यंत सर्वांचेच घनमूळ काढता आलं पाहिजे किंवा त्याचा घन करता आला पाहिजे किंवा त्याचा क्यूब करता आला पाहिजे हे तुम्हाला येणं खूप कंपल्सरी आहे म्हणजे काय नाही आलं ना तरी आपला खेळ चालेल पण कसं की आपले सेकंद जास्त लागतील आपल्याला सेकंद काय लागतील जास्त आणि पुन्हा एक महत्वाचं की मी जे काही शिकवणार म्हणजे जे आता रिजनिंग शिकवणार मी तुम्हाला प्रो लेवरने नाही शिकवणार म्हणजेच काय की रिज शॉर्ट ट्रिकनं पण होते तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक बिलकुलच सांगणार नाही कारण प्रत्येक म्हणजे जोडणारा माझ्याशी विद्यार्थी जास्तीत जास्त नवीन असतो मग नवीन विद्यार्थ्याला ते म्हणजे नवीन अभ्यास ते डायरेक्ट ट्रिक समजायला कठीण जाते म्हणून मी हे जेवढे प्रश्न आहे तेवढे एकदम बेसिक पद्धतीने आणि ट्रॅडिशनल पद्धतीने केली म्हणजे कसं तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे की नाही प्रश्नामध्ये नेमकं काय होतं मग आपण त्याच्यानंतर जेव्हा सेशन वेगळे वेगळे घेऊ आपण तेव्हा मग त्याला आपण शॉर्ट ट्रिकनी तुम्हाला समजून सांगणार पण आता सांगताना मी तुम्हाला फक्त बेसिक पद्धतीने सांगेल म्हणजे कमीत कमी, कमी, कमी शॉर्टकट सांगण्याचा मी प्रयत्न करेल म्हणजे कसं पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की नाही असं असं होत आहे बा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल ठीक आहे नंतर तुम्ही आपली ट्रिक स्वतः तयार पण करू शकता आता बघा आता जे मालिका दिलेली राहील या सिरीजवाले जे प्रश्न असतात ते अल्फाबेटवाली पण सिरीज असते आता अल्पापेट प्रश्न आले तेव्हा त्याच्यावर ते डिस्कशन करू आता नंबरचे प्रश्न आहे आता नंबरमध्ये काय असतं एक तर काय असतं की जो नंबर दिलेला आहे सिरीज ते एक तर सरळ वाढत जातात किंवा सरळ सरळ कमी होत जातात त्या दोन पॉसिबिलिटी आहेत तिसरी पॉसिबिलिटी की हे सरळ सरळ वाढत जाईल किंवा सरळ सरळ कमी होतील पण त्याच्यामध्ये काय होतं आता जर तुम्ही हा प्रश्न बघितला बघा तिथे सहा आहे मग सहा नंतर दोनशे सोळा आलं म्हणजे काय झालं नंबर वाढला मग पुन्हा काय झालं अकरा झाला म्हणजे पुन्हा काय झालं नंबर कमी झाला मग पुन्हा एकशे एकवीस झाला नंबर काय झाला पुन्हा वाढला म्हणजे काही इथं वाढताय कमी होता वाढताय कमी आहे मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं की असे जर प्रश्न झाले तर हे प्रश्न ग्रुपमध्ये आले कसे आले आहे ग्रुपमध्ये म्हणजे एकाच प्रश्नामध्ये दोन सिक्वेन्स दिले जाते एकाच प्रश्नामध्ये दोन सिक्वेन्स यांची पण सिरीजच आहे म्हणजे कसं आहे यांचं एकामेकांशी काही नाही काही संबंध ठेवलेलाच असतो आता नेमका संबंध कसा ठेवलेला आहे ते आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे आता तेही करत असताना तुम्हाला बेसिकच्या गोष्टी म्हणजे बेरीज करता आली पाहिजे जे, जे की तुम्हाला येते मला माहित आहे ठीक आहे त्याच्यानंतर वजाबाकी पण करता आली पाहिजे मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे आणि बेसिक बेसिकचं तुम्हाला डिव्हिजन करता आलं पाहिजे म्हणजे या चार गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आणि त्याच्यानंतर वर्ग आणि क्यूब ह्या दोन्ही गोष्टी पुन्हा सोबत तुम्हाला आल्या पाहिजे म्हणजे कसं की याच्याशिवाय इथे पर्याय नाही आहे आता बघा पुन्हा आता डोकं कसं लावायचं इथं प्रत्येक प्रश्नाला वेगळं डोकं लागतं आणि प्रत्येक प्रश्नाला वेगळा विचार असतो तो बघा आता इथे काय म्हटलं आहे की तुम्ही जर पहिले बघून घ्यायचं की सिरियल नंबर चालले आहे का सिरियल नंबर नाही चालले एक मोठा होता एक छोटा होता एक मोठा होता एक छोटा होता मग इथं जर मी थोडासा वा तुम्ही बघितला अॅनॅलिसिस करून बघा इथे सहा आहे म्हणजे छोटे छोटे जर आकडे तुम्ही वेगळे काढले म्हणजे बघा सहा छोटा आहे अकरा छोटा आहे सोळा छोटा आहे एकवीस छोटा आहे म्हणजे बाकीच्या कंपॅरिझनमध्ये छोटे छोटे आहे तर यांना जर मी वेगळे वेगळे काढत नेलं तर याचा अर्थ की या म्हणजे प्रत्येकामध्ये बघितलं ना एक एक डब्याचा गॅप पडताय एक एक डब्याचा कायदा गॅप पडत आहे म्हणजे जर मोठे बघितले मी तर बघा एक डब्बा सोडून मोठी व्हॅल्यू आली पुन्हा एक डब्बा सोडून मोठी आली व्हॅल्यू आली म्हणजे पुन्हा एक डब्बा सोडून काय होणार मोठी व्हॅल्यू होणार तर मोठी व्हॅल्यू या डब्यामध्ये जाऊ शकते म्हणजे तुम्ही आता इथे जो प्रश्न क्वेश्चन मार्क दिला आहे प्रश्न चिन्ह दिलाय म्हणजे इथं आपण अंदाज लावू शकतो आता जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे मोठं येणार आहे मग आता जसं मग कधी कधी इथंच कटून जातं तर तुम्ही जवळपास बघितलं तर वीस इथं छोटा आहे म्हणजे असं म्हणू शकतो का चौथा आन्सर आपलं कसंच येणार नाही एवढं आपल्या निदर्शनात पक्क झालं आता मी जेवढं काही बोलत आहे ना आता मला एवढं बोलायला खूप वेळ लागत आहे समजवायला खूप वेळ लागत आहे पण हे सर्व तुमच्या डोक्यामध्ये बिलकुल सेकंदामध्ये व्हायला हवं आणि हे सर्व कधी होणार जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा त्याच्याशिवाय हे होणार नाही आता माझं काम काय प्रत्येक पॉसिबिलिटी तुम्हाला समजावून सांगणं की म्हणजे कसं की जेवढ्या मला आता उभं असताना इथं जेवढा काही मला आठवत आहे मला तेवढं सांगणं माझं काम आहे मग प्रत्येकाच वेळेस तेवढ्या पॅ पॉसिबिलिटी लावायच्या असं नाही मग तुम्ही एक एक पॉसिबिलिटी लावत जावं ना ही नाही लागत आहे दुसरी दुसरी नाही लागत आहे तिसरी असं तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे एक दोन सेकंदामध्ये तुमचं डोकं काम करतं जर तुम्हाला, तुम्हाला तुम्हा प्रॅक्टिस असणार तर तुम्ही म्हणाल की सर हम आजी आ गए और आजी सम तुफान मचा देंगे तो ऐसा यापे नाही चालणेवाला आहे ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल सामोर बघा तर बघा आता एक पॉसिबिलिटी सांगितली की मग एवढा पण अंदाज लावून टाकला की येथे इथे येणारी जी व्हॅल्यू आहे ती कशी राहील नंबरनी मोठी राहील म्हणजे आकडा काय राहील थोडासा मोठा तर पुन्हा जर इथं बघितलं तर तुम्ही बघा इथं दोनशे सोळा आला आहे पुन्हा आता दुसरी पुन्हा दुसरा म्हणजे दुसरा पुन्हा काय विचार सांगतो मी म्हणजे जेवढे माझ्या डोक्यात येईल ना तेवढी विचार सांगतो म्हणजे तुम्हाला समजायला येईल का प्रश्न कसे कसे होऊ शकतात ना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला अडचण करू शकतात बघा आता इथे सहा आहे सहा नंतर अकरा आलं अकरानंतर सोळा आला सोळा नंतर एकवीस आलं म्हणजे शंभर टक्के हे जे छोटे आकडे आहे ते बरोबर सिरियल नंबरने काय होत चालले वाढत चाललंय सिरियल नंबरने काय चालले वाढत चालले आणि जर आपण मोठ्या आकड्यांचा जर विचार केला मोठे जे आकडे आहे दोनशे सोळा एकशे एकवीस त्याच्यानंतर चार हजार छान तर आता इथं बघितलं तर दोनशे सोळा नंतर एकशे एकवीस आला म्हणजे काय झालं मोठ्या व्हॅल्यूकडून काय झालं म्हणजे एक मोठी व्हॅल्यू ती तिथून खाली आलं पुन्हा वरती गेलं म्हणजे आता काय मग आपण इथं अंदाज नाही बांधू शकत की नेमका वरती जाणार आहे की खालती येणार आहे कारण इथं काय झालं इथं गोंधळ झालाय की एक व्हॅल्यू मोठी आहे दुसरी व्हॅल्यू पुन्हा छोटी आहे मग नेमकी आता इथं येणारी मोठी येणार आहे का छोटी येणार हे आपण अंदाज इथे आता नाही घेऊ शकत आता बघा मग याच्यासाठी काय करायचं अशी जेव्हा जम्पलिंग असते म्हणजे बघा जर सिरियल नंबर थोड्या 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 आकड्यांनी जर वाढत चालले तर समजायचं तिथं की बेरीज आणि वजाबाकीचा कॉन्सेप्ट लागू शकतो तर पहिले तशा वेळेस काय करायचं बेरीज आणि वजाबाकी बघायची आता समजा आकड्यांमध्ये खूप फरक पडत आहे आकड्यांमध्ये खूप फरक पडत आहे तर खूप फरक पडत आहे तर समजून जायचं की त्याच्यामध्ये काय होत आहे गुन्हा करता म्हणजे कसं एकदमच वॅल्यू वाढत चालली एकदम तुफनी वॅल्यू वाढत चालली म्हणजे डायरेक्ट दोन आहे तर मग दोनशे पाचशे हजार आली पुन्हा मग पाच दहा हजार आली अशी एकदम मल्टिपल होत चालली म्हणजे पन्नास पन्नास दोनशे दोनशेचं जर फरक पडत चाललं तर समजायचं की तिथे गुणाकाराचा कॉन्सेप्ट लागू शकतो आणि जर तुम्हाला असं सिरियल नंबर जर तुम्हाला फरक नाही दिसत असला गुणाकाराचा मना किंवा बेरजेचा तर समजून घ्यायचं इथं वर्ग मूळ किंवा मग त्याचा क्यूब म्हणजे एक तर त्याचा वर्ग करावा लागेल किंवा त्याचा क्यूब करावा लागेल ही त्याच्यामध्ये काय होऊ शकते पॉसिबिलिटी असू शकते ठीक आहे आता मी तुम्हाला होते त्या पॉसिबिलिटी सांगण्याचा प्रयत्न केला तेच जर नंबर तुम्हाला ड्रास्टिकली जर कमी होत आले तर ते एकतर वजा वजा होत येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये भागाकार होत येऊ शकते म्हणजे तशा वेळेस मग आपल्याला भागाकार पण करावं करून पाहावं लागेल तर हे एवढे मी सांगितलेल्या गोष्टी काय करा तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आता बघा आता आपण प्रश्नाकडे जाऊ एक एक आपण पॉसिबिलिटी चेक करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आता बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये व्हॅल्यू कमी झाली आहे आणि इकडे जाऊन पुन्हा जास्त झाली आहे तर इथं प्लस मायनसचा काही म्हणजे संबंध आपल्याला काही दिसल्यासारखा का। दिसतच नाही आहे पुन्हा आता जर तुम्ही बघितलं तर इथे किती दिलेलं आहे सहा दिलेला आहे मग आता सहाचा इथं गुणाकार जर करून बघितलं म्हणजे काय दोनशे सोळाला सहाने भागून जर बघितलं म्हणजे आता तुम्हाला मी सांगत की कसं कसा विचार करू शकतो आपण तर साईन दोन्ही बारा म्हणजे साईन तिरी अठरा सहाचे चोवीस म्हणजे साईन तिरी अठरा होत आहे पूर्ण भाग जाते का बघून घ्यायचा जर मग इथं उरले तीन मग आता सहासा काय होतात छत्तीस म्हणजे जवळपास छत्तीस वेळा भाग जाऊ शकते मग तसंच काय करायचं प्रत्येकाला भागून बघायचं त्याच्यानंतरच्या संख्येने काय याचा भाग याच्यामध्ये चालला काय मग याचा भाग याच्यामध्ये चालला काय असं भागून बघायचं नेमकं फरक कितीचा पडताय तिथं कारण कसं आहे एक प्रश्न दोन चार पद्धतीने पण सुटतं मग आपल्याला कोणती आपल्या हाती लागतं ते सर्वात महत्वाचे आता बघा मी आता जर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे दोनचा म्हणजे प्रत्येकाचा जवळपास वर्ग आणि प्रत्येकाचा जवळपास क्यूब तुम्हाला काय करायचं पाठ मी तुम्हाला सांगितलं तर आता जर आता मग आता तुम्हाला जर पाठ असणार तर एवढं मोठं एक्सप्लेन नाही एवढं सारा डोकं लावायचं कामच नाहीये जर तुम्हाला पाठ असणार तर पटापट पटापट स्क्वेअर आणि क्यूब पहिले चेक करून टाकायचे असे जर प्रश्न आले तर आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या सहाचा तुम्ही जर क्यूब करून बघितला म्हणजे सहाचा घन जर करून बघितला तुम्ही तर त्याचा जर घन काढाल ना तुम्ही तर तुम्हाला ते दोनशे सोळा उत्तर मिळतं आता हे तुम्हाला जर पाठसणार तर तुमच्या डोळ्यातच दिसणार डायरेक्ट तुम्हाला डोकं लावायचं काम नाही पडता पुन्हा जर विचार करून बघितलं म्हणजे मी तर काय केलं या सहाचा जर क्यूब करून बघितलं सहाचा क्यूब तर माझं उत्तर येत आहे दोनशे सोळा किती येत आहे उत्तर दोनशे सोळा आता जर मी अकराचा जर म्हणजे आता वर्ग आणि क्यूब दोन्ही मल्टिपल अकराचा जर व क्यूब केला तर ते एकशे एकवीसच्या जाते पण मी जर अकराचा जर वर्ग केला तर एकशे एकवीस येऊ शकतो म्हणजे ही एक पॉसिबिलिटी जरी होऊ शकते आता चालत आहे चालत आता सोळाचा मी काय करू शकतो वर्ग करू शकतो जर सोळाचा वर्ग केला तर याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू येते याच्यापेक्षा काय येते या कमी व्हॅल्यू येते मग आता कमी येते तर बघा एकदा क्यूब घेतला आणि एकदा काय घेतला वर्ग घेतला म्हणजे याचा अर्थ असा की इथे अल्टरनेट चालू शकते म्हणजे एक वर्ग एक क्यूब एक वर्ग एक क्यूब समजा असं असतं की सहाचा क्यूब आहे मग काय होऊ शकते बघा पॉसिबिलिटी काय होऊ शकते एक तर इथं क्यूब आहे इथं स्क्वेअर आहे मग इथे काहीच नाही राहील म्हणजे त्याचा पॉवर शून्य किंवा एक राहील म्हणजे पावर काहीच नाही राहील मग कधी कधी काय होते मग इथे क्यू आला इकडे वर्ग येईल मग इकडे वर्ग आला तर इथे इथे क्यूब येईल मग इकडे पुन्हा गेले इथं पुन्हा वर्ग येईल असे होऊ शकते मग कुठे कुठे काय होतं की सरळ सरळ तो पावर कमी कमी होत जातो सरळ जातो तो पावर काय होतो कमी कमी होत जातो तर मग काय होऊ शकतं मग कधी कधी सहाचा क्यूब घेतला मग पुन्हा अकराचा वर्ग घेतला मग पुन्हा काय झाला सोळाचा एक पावर घेतला मग पुन्हा काय घेतला शून्य घेतला मग पुन्हा हे पुन्हा डबल चालू दे मग पुन्हा क्यूब घेईल पुन्हा वर्ग घेईल पुन्हा पावर एक घेईल पुन्हा पावर शून्य घेईल अशी ते सिरीज चालत असते तर आता इथं जर तुम्ही बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये काय झालं क्यूब घेतला दुसऱ्यामध्ये वर्ग घेतला तर शंभर टक्के याच्यानंतर इथे वर्ग येणार नाही शंभर टक्के याच्यानंतर इथे वर्ग येणार नाही याच्यानंतर ये क्यूबच येऊ शकतो कारण की अशी सिरीज बनू शकत नाही ना की पहिले क्यूब घेतला मग पुन्हा स्क्वेअर सिरियल नंबरमध्ये हो चालवणार असं नाही होत लक्षात ठेवा ठीक आहे तर क्यूब नंतर जर वर्ग आला तर लक्षात ठेवा वर्गानंतर तुम्हाला क्यूबच येऊ शकतं कारण स्क्वेअर आपण तपासून बघितलं पण स्क्वेअरने आपलं काही जमलं नाही तर मग इथे काय येऊ शकतं क्यूब येऊ शकतं मग जर क्यूब आला तर काय होईल मग जर सोळाचा क्यूब केला तर तुम्ही चेक केलं तर तुमचं चार हजार शहाण्णव काय येतं उत्तर येतं मग आता पुन्हा काय झालं इथं आपल्याला समजलं की सोळाचा एकदा सोळा नंतर वर्ग आला, वर्ग आला क्यूब नंतर वर्ग आला मग वर्गानंतर पुन्हा क्यूब आला तर क्यूब नंतर पुन्हा वर्ग आपण चेक करून बघायला काही हरकत नाही जर आपण एकवीसचा वर्ग जर चेक केला तर आपला उत्तर किती येते ते बघा जर आपण एकवीसचा वर्ग केला तर काय होऊ शकते एकवीसचा जर वर्ग केला म्हणजे बघा इथं कॉन्सेप्ट क्लिअर झाला आपला की एकदा क्यूब आलाय मग वर्ग आलाय मग पुन्हा क्यू वर्ग येणार नाही मग तुम्हाला क्यूबच येईल मग क्यूब झाल्यावर आता जे उत्तर येईल ते वर्गामध्येच उत्तर येईल तर एकवीसचा जर वर्ग केला आपण तर एकवीसचा वर्ग आता तुम्हाला ते पाठ असणार तर ठीक आहे नाहीतर मग काय करायचं एकवीस गुणीला काय करायचं एकवीस करून पाहिजे तुमचं उत्तर जे येणार याचं चा, चारशे एक्केचाळीस तुमचं उत्तर येणार चारशे एक्केचाळीस जर बघितलं तर ते कुठं आहे एक वरती आहे कुठं आहे एक वरती तर असं डोकं लावावं लागतं एका प्रश्नासाठी फक्त आता मी तुम्हाला जाणून बुजून मी पूर्ण पॉसिबिलिटी सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय की हे याच प्रश्नामध्ये लागणार असं नाही कोणताही प्रश्न तुम्हाला बदलत गेले की तुम्ही ॲज अन ॲव्हरेज तुम्ही याच्यापैकी काही मेथड लावू शकतात मग कोणती नाही कोणती एक मेथड लागते मग तिथं आता बघा रिजनिंगचे प्रश्न सोडवायला आहे ना खूप संयम लागतो खूप काय लागतो संयम म्हणजे कसं खूप मन धरून ठेवावं लागतं कारण कसं होतं बऱ्याच वेळेस मिनटं सामोर चालत जातात सेकंद सामोर चालत जातात पण आपल्याला उत्तर कळत नाही मग वेळेकडे बघितलं मग आपलं खूप धाव पडत तशा वेळेस शंभर टक्के येतच नाही मग तशा वेळेस काय करायचं एकतर उप उपाय राहते की प्रश्नाला स्किप करून द्यायचं काही वेळापुरतं किंवा स्किपच करून द्यायचं जर वेळ उरला तर पाहू अशासाठी मार्क करून ठेवून द्यायचं किंवा मग वेळेकडे न बघता म्हणजे वेळेकडे न बघता म्हणजे पेपर संपून जाईल असं नाही करायचं मग जर वेळेकडे बघितलं आपल्याला माहिती आहे धगधक धगधक आपली वाढून जाते तर मग अशा वेळेस पुन्हा जास्त उशीर लागतो तर मनाला काय करायचं एकदम दाबून ठेवायचं आणि एकदम पकडून ठेवायचं आणि धीर ठेवायचा धीर ठेवला ना शांत दिमागामध्ये रिजनिंग फास्टमध्ये सुटतं आणि एखाद्या वेळेस एखादा प्रश्न नसल सुटत ना तुम्ही त्याला ठेवून द्या आणि थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी खोला मग तुम्हाला तो पटकन समजते मग तसं काय झालं की आपल्या डोक्यावरचा ताण किती आहे त्याच्यावर डिपेंड करते की आपल्याला वेळ किती लागणार ठीक आहे आता बघा हे एवढं सर्व एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पहिला क्लास आहे म्हणून देता याच्यानंतर मी तुम्हाला एवढं प्रवचन नाही कारण की बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला याच्यातल्या सांगितलेल्या चारशे एक्केचाळीस उत्तर होतं कारण एकवीसचा काय होतो वर्ग होतो इथे काय होता क्यूब होता म्हणजेच त्याचा घन होता इथे काय होतं वर्ग होता आणि इथे पण काय होता त्याचा क्यूब होता असं करत करत आपण काय केलं याला सॉल्व्ह केलं त्याच्यानंतरचा प्रश्न बघू पुन्हा आता सिरीजच आहे आता पुन्हा आता इथं बघू इथं जर बघितलं तर इथं मी तुम्हाला जे पॉसिबिलिटी सांगितले आणि पहिले बघून घ्या आता बघा तीन नंतर पंधरा आलं पुन्हा कमी झाला पुन्हा वाढला पुन्हा कमी झाला पुन्हा वाढलं म्हणजे याच्यानंतर याच्यामध्ये काय की दोघा दोघाचे ग्रुप आहे म्हणजे काय की काही छोटे आकडे आहे काही छोटे आकडे म्हणजेच काय की आता जर तुम्ही इथून घेऊन गेलं हा छोटा आकडा आला मग पुन्हा एक डब्बा सोडून छोटा आला मग पुन्हा एक डब्बा सोडून शंभर टक्के इथं तुमचा छोटा आकडा येणार आहे काय येणार आहे छोटा आकडा तर आता इथे नव्याण्णव बघितलं तर खूप दूरचा खूप मोठा आकडा झाला म्हणजे हे जे फरक दिसत आहे त्या फरकाला तो मॅच नाही करत आता तेरा करू शकते नऊ करू शकतो ना अकरा करू शकते म्हणजे कसं एक ऑप्शन आपला इथेच काय झाला कटून गेला असं काय करायचं कधी कधी कापता कापताना सर्वच कटून जाते आणि एखादा शिल्लक राहते तर मग तुम्हाला सोडवायचं कामच नाही पण असं बऱ्याचदा होतं ठीक आहे आता जे मोठे मोठे आकडे बघा पंधरा आहे पस्तीस आहे सत्याहत्तर आहे आता मग याचा अर्थ की शंभर टक्के याच्यामध्येच काहीतरी फरक पडणार आहे आणि याच्यानंतरचा आकडा इथे येणार आहे जो की आपल्याला विचारलाच नाहीये जो की विचारला नाहीये विचारला नाहीये तर तिकडे जायचंच नाही मग आता तुम्हाला हे समजलं की जे उत्तर येणार आहे ते उत्तर कसं येणार आहे छोटं येणार आहे हा एक अंदाज आपण इथे लावला आता ठीक आहे आता गुणाकार करून बघा किंवा मग त्याचा वर्ग करून बघा आता तर एवढा काही फरक नाही पडला वर्ग करण्याला आहे कारण की तीनचा वर्ग तीन तिरी नऊ होतं तर नऊ नाही होत आणि तीन तिरी पुन्हा क्यूब केला तर सत्तावीस पण नाही होत पाचा पाचा पंचवीस तेही नाही दिसत आहे साता साता सात एकोणपन्नास तेही नाही दिसत म्हणजे इथं काय असा वर्गाचा काही अंदाज नाही लागत आणि क्यूबचा पण काही अंदाज लागणार मग आता काय पॉसिबिलिटी होऊ शकते याच याला याला भागून बघितलं समजा आपण पंधरा भागीला समजा तीन केलं तर किती ते पाच वेळात पूर्ण भाग चालला मग याला जर पुन्हा आपण भागून बघू म्हणजे पस्तीस भागीदार जर पाच केला तर जवळपास सातापाचा पस्तीस होता म्हणजे तुम्हाला जर लक्षात येत असणार बघा सत्याहत्तरला जर सात न भागलं तर इथे किती ते सात साती एकोणपन्नास आणि सात दहा सत्तर अकरा साती सत्याहत्तर म्हणजे जवळपास तुम्ही बघितलं तर याचा काय होत आहे प्रत्येकाचा भाग चालला आणि भागाकाराचं चा उत्तर आणि त्याच्या तोंडासमोर दिसत आहे म्हणजे याचं उत्तर याच्या तोंडासमोर दिसत आहे म्हणजे इथं अकरा येऊ शकते अशी पॉसिबिलिटी दिसत आहे आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करून बघता हे बघा हेच तुम्ही तुमिरिकल मी तुम्हाला समजलं की भागाकार करत करत नेलं आणि एक अंदाज लावला कसा अंदाज लावला की पंधराला जर तीननी भागलं तीननी भागलं समजा तर त्याचं उत्तर पाच येते याला जर पाच नि भागलं म्हणजे याने भागत चाललो आपण इकडल्या वेळ चाललो तर त्याचं उत्तर सात येत आहे मग याला जर सातनी भागलं त्याचं उत्तर अकरा येत आहे हे है। ये एक पद्धत झाली दुसरी पद्धत कशी होऊ शकते म्हणजे वेळेवर आपल्याला काय सुचते कसं सुचते त्याच्यावर डिपेंड करते दुसरी पद्धत की बघा पाच तिरी काय होते म्हणजे दोघांचा जर गुणाकार केला म्हणजे पाच तिरी किती होते पंधरा होते म्हणजे याचं उत्तराच्या मधात आलं पुन्हा ह्या दोघांचा जर गुणाकार केला काय होऊ शकते पाच गुणीला सात सातापाचा किती होतं सातापाचा होतं पस्तीस म्हणजे पस्तीसाच्या मधामध्ये आलं मग जसं इथं होत आहे तसंच त्याच्या बाजूला व्हायला पाहिजे मग इथे जर सात आहे तर इथे एखादा असा आकडा पाहिजे की सात गुणीला जे काही गुणणार सत्याहत्तर आलं पाहिजे तर कितीने गुण सत्याहत्तर होऊ शकते अकरा साथी सत्याहत्तर होऊ शकते म्हणजेच याचा अर्थ की इथे शंभर टक्के आपलं काय येणार अकरा उत्तर परफेक्ट आहेत आता आता कसं आहे मी सांगितलं एक प्रश्न कोणत्याही पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो म्हणजे याचं चौथं उत्तर म्हणजे अकरा बघा कधी कधी काय होते पटकन जर प्रश्न सुटला ना तर त्याला पटकन टिक करून सामोर नाही जायचं पुन्हा एखादी पॉसिबिलिटी देते काय करायचं चेक करून बघायचं कधी कधी आहे एकाच प्रश्नाचे दोन दोन पद्धतीने उत्तर येते मग तशा वेळेस कसं आहे की प्रश्न बनवणाऱ्याने काय उत्तर ठरवून ठेवलं त्याचा अंदाज तर लावू शकत नाही पण लक्षात येऊन जाते की नाही ह्या प्रश्न चुकायचा चान्स आपला होऊन जाते कारण बरेच प्रश्न तुम्हाला भविष्यात असे दिसणार की त्याचे दोनही उत्तर बरोबर राहू शकते पण कसं आहे की मी प्रश्न काढला ना मग मी म्हणेल ते उत्तर तुम्ही म्हणणार ते उत्तर नाही होणार मग ते ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचा दोन नंतरचा विषय मग असे प्रश्न जर धोक्यात दिसले तर स्किप करायचे किंवा मग छातीवर हात ठेवायचा आणि सरळ सरळ मारून टाकायचं दोन ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहते ठीक आहे मग याचं उत्तर किती आलं अकरा आलं आणि कसं आलं तुम्हाला हे समजलं ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सामोर पुन्हा आता जर सिरीज बघितली तुम्ही बघा या सिरीजमध्ये जर बघितलं तर बघा तीनशे त्रेचाळीस आहे मग तेराशे आहे मग एकवीसशे आहे मग एकोणपन्नासशे आहे म्हणजे चार हजार नऊशे मग सहा हजार आठशे आहे म्हणजे मी आता राऊंड फिकर आकडा घेतला त्याच्यामध्ये पुन्हा व्हॅल्यू आहे तर आता याच्यामध्ये काय दिसत याच्यामध्ये दिसत आहे की सरळ सरळ काय होतं ते है। का है? है सर का होता है अप होत आहे नंबर नंबर काय होता है? अप होताय मग अप नंबर होताय तर याच्यातल्याच नंबरचा याच्यातल्याच नंबरसोबत काही संबंध राहणार नाही जसं आपण याच्या पहिले काय बघितलं की दिलेल्या प्रश्नामधल्याच त्याच दोन ग्रुप पडले होते म्हणजे एका ग्रुपचा दुसऱ्या ग्रुपशी संबंध होता कधी जर दोन ग्रुप पडले पण याच्यामध्ये ग्रुप दिसत आहे का तुम्हाला ग्रुप दिसत नाही म्हणजे ते पॉसिबिलिटी काय करायची बाजूला ठेवून द्यायची मग आता पॉसिबिलिटी कोणती की एकतर याचा काहीतरी गुणाकार होत असणार मग पुन्हा याचा काहीतरी गुणाकार होत असणार पुन्हा गुणाकार पुन्हा गुणाकार असा गुणाकार होतोच समोर जाऊ शकतात मग पहिलेच पूर्णच्या पूर्ण हक्काचक्क सॉल्व्ह करण्यापेक्षा पहिले एक अंदाजे सॉल्व्ह करायचं जसं आता इथं तीनशे आहे तर चार तेरी बारा होऊ शकते म्हणजे जवळपास चार वेळा गुणू शकतो आपण अंदाज एक जवळपास ठीक आहे याला तेरचो जर केलं तर तेर चो नाही हो, तेर दुने सव्वीस म्हणजे दोनही वेळा भाग नाही जाते ते एकच वेळा भाग चालला म्हणजे एकच वेळा त्याला गुणू शकतो मग इथं म्हणजे एकच पट किंवा पट होत आहे मग याला जर दोन दुने चार म्हणजे हाही जवळपास दोनपेक्षा पेक्षा जास्त चालला इथं जवळपास पाच हजार आहे मग आता पाच दुने दहा म्हणजे नाही एकच वेळा होत आहे म्हणजे जर तुम्ही हे जर बघितलं त्याच्या पटीमध्ये जर विचार केला गुणा करायच्या ज्याच्यात मी सांगितलं ना पॉसिबल पॉसिबिलिटी राहते तर हे काही तुम्हाला तालात दिसत नाहीये म्हणजे चार आलं एक आलं दोन आलं एक आलं म्हणजे आपण पहिले अंदाज लावायचा डोळ्यानीच म्हणजे बिना पेन उचलता बिना म्हणजे कसं वेळ वाचवायचा आहे ना आपल्याला पॉसिबिलिटी पाहावं लागते तर मग आपण पॉसिबिलिटी पाहिली की हे काही जमे ना मग याला सोडून द्यायचं मग काय करायचं मग आता याच्यावर हे सर्व ॲडिशन अप्टॅडिशन सर्व करून पाहिलं गुणाकार पण करून पाहिला आपण मग आता उरतो त्याचा वर्ग आणि क्यूब मग आता काय करायचं कोणाचा तरी इथे काहीतरी वर्ग करून पाहायचा तर मग आता तुम्हाला मी सांगितलं की कमीत कमी एक ते तीसपर्यंत तुम्हाला वर्ग आणि त्याचे घनमूळ किंवा आपण क्यूब म्हणू शकतो आपण त्या ते मूळ किंवा क्यूब त्याला शोधणं आपल्याला पाठ पाहिजे सरळ सरळ एक ते मिनिमम तीसपर्यंत ठीक आहे आता तुम्ही ट्रिकनी पाठ करा किंवा मग तोंड पाठ करा ते आता तुमची जबाबदारी आहे कारण की कसा आहे मी तुम्हाला बाण कसं चालवायचं सांगू शकतो पण युद्ध खेळायला मी येणार युद्ध मैदानामध्ये तुम्हीच राहणार आहे मग तुम्हाला मी बाण चालवायचं शिकवलं हो तर मग तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागेल ही कसा बाण आपला परफेक्ट लागेल ला तर मग ते प्रॅक्टिस तुम्हीच करू शकता कारण मी करून काहीच फायदा होणार नाही ठीक आहे आता बघा मी तुम्हाला सांगतो की इथे हा जर बघितला म्हणजे तीनशे जर त्रेचाळीस जर बघितला तर हा सातचा क्यूब आहे आता हे पाठ असणं आवश्यक आहे नाही तर मग तुम्ही करून बघा दोनचा क्यूब करा तीनचा म्हणजे पहिले वर्ग, वर्ग करत न्या वर्गवर्ग वर्ग करा मग पाठ नसल्यानंतर वेळ जाईल एक तर बघा पेपरामध्ये तुम्ही वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला किंवा पेपर येण्याच्या अगोदर तुम्ही वेळ देऊन ते पाठ करून ठेवा तुम्हाला काय पडतं ते बघा पेपरात वेळ घालवणं पडतं की पेपरच्या पहिले वेळ देणं परवडतं ते तुम्हीच डिसाईड करायचं आणि तुम्ही हुशार आहे तर मला माहिती आहे तुमचं उत्तर काय असणार तर ठीक आहे द्यायचं नाही मी पण नाही देणार तुम्ही समजून घ्या ठीक आहे आता सातच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर जवळपास सात आठ नऊ दहा आणि अकराचा जर वर्ग केला तर अकराचा वर्ग जवळपास वर्ग नाही सॉरी किती क्यूब वर्ग केला तर मग ते एकशे एकवीस ते उत्तर नाही अकराचा जर क्यूब केला ना तर तो तेराशे एकतीस येते किती येते तेराशे एकतीस येत आहेत ते वन थ्री थ्री वन ठीक आहे मग आता अकरा नंतर बारा तेरा ठीक आहे मग तेरा आला मग तेराचा जर क्यूब केला तुम्ही तर जवळपास एकवीसशे सत्त्याण्णव येते ठीक आहे पुन्हा तेरानंतर चौदा आलं पंधरा आलं सोळा आलं सतरा येते सतराचा जर क्यूब केला तर तो जवळपास चार हजार ते नऊशे ते। तेरा येते मग सतरा नंतर काय येतं अठरा येतं एकोणवीस येतं मग एकोणवीसचा जर क्यूब केला तर तो जवळपास सहा हजार आठशे एकोणपन्नास आला मग एकोणवीस नंतर वीस आला आला एकवीस आला बावीस आला मग तेवीस आला ठीक आहे मग तेवीसचा जो काही क्यूब येणार ते तुमचं उत्तर असणार आता तुम्ही म्हणाल सर हे तुम्हाला कुठं स्वप्न पडलं आता बघा स्वप्न काय पडलं मी तुम्हाला अंदाज सांगतो तुम्हाला निदान सातचा आणि अकराचा क्यूब तरी पाठ राहू शकते सातचा आणि अकराचा तरी क्यूब पाठ राहू शकते जर तुम्हाला दिसला की पहिला सातचा दिसत आहे आणि नंतर अकराचा दिसत आहे मग या दोघांमध्ये नेमकं साम्य काय ते बघायचं एकदा काय साम्य काय दिसत आहे की सात नंतर जर अकरा पकडला जवळपास चारचा फरक पडला मग आता सात आणि अकराचा जर चारचा फरक पाडला तर पंधरा मग सात आणि पुन्हा सातमध्ये जर चारचा फरक पडला जवळपास पंधरा येते मग पंधराचा जर क्यूब केला तर तुम्हाला माझं एवढं उत्तर नाही आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच येते मग समजायचं का नाही मग हा प्लान चुकला आपला मग दुसरा प्लान की तुम्हाला माहित आहे की मूळ संख्या तुम्हाला माहिती आहे मूळ संख्या म्हणजे काय की अशी संख्या ज्या संख्येला स्वतःनी आणि फक्त भाग जातो त्याला त्याला आपण काय म्हणतो म्हणतो मूळ संख्या ठीक आहे नंबर इंग्लिश मध्ये एक तर सोडूनच द्या एकला कोणाचाच भाग नाही जात तो एकच भाग एक जातो ठीक आहे मग त्याच्यानंतर जसं तुम्हाला माहित आहे तीन आहे म्हणजे दोन लाई दोन भाग भाग जातो ठीक आहे आता दोन तीन सोडून देऊ आपण थोड्या मोठ्या मोठ्या व्हॅल्यू घेऊ जसं पाच पासून चालू करू समजा पाच आहे त्याला पाचणीच भाग जाते पूर्ण भाग पाच नंतर सात येते मग सात नंतर किती येते अकरा अकरा नंतर तेरा तेरानंतर मग सतरा सतरानंतर एकोणवीस एकोणवीस नंतर, एक एक नंतर तेवीस मग चोवीसमध्ये भाग जातो पंचवीसमध्ये जातो सव्वीसमध्ये जातो सतरा सत्तावीसमध्ये जातो अठ्ठावीसमध्ये चाललं जमोर जातो मग एवढ्या जमोर जायची गरज नाही म्हणजे असे आकडे ज्याला फक्त स्वतःनीच भाग जाते कोणत्याच्याही भाग नाही जात त्याच्याही इथे क्यूब घेतला असा पण अंदाज लावू शकतो म्हणजे काय एकदा सातचा क्यूब घेतला अकराचा क्यूब घेतला तर होऊ शकते त्याच्यानंतर तेराचा क्यूब असणार तर मग अंदाज लावून पाहायचा की तेराचा क्यूब येत आहे का हो बसला बिलकुल परफेक्ट बसला म्हणजे याचा अर्थ की सिरियल नंबर जे प्राईम नंबर आहे प्राईम म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो त्या मूळ संख्यांचा घन उत् चालला असा आपण अंदाज लावू शकतो म्हणजेच काय की हा झाला तुमच्या सातचा क्यूब कितीचा क्यूब सातचा गण मग हा झाला तुमच्या अकराचा गण मग अकरानंतर प्राईम नंबर कोणता येतो मला प्राईम म्हणजे आपली मूळ संख्या तेरा येतो मग तेराचा घन त्याच्यानंतर जर बघितलं सतरा येते मग सतराचा गणं सतरानंतर काय येते एकोणवीस एकोणवीसचा घन मग एकोणवीस नंतर कोणता आकडा येते तर एकोणवीस नंतर काय येते तेवीस आपला प्राईम नंबर की येते मग तेवीसचा जर तुम्ही घनमूळ काढून बघितलं म्हणजे आता करून बघायचं हे तुम्ही कॅल्क्युले करून बघायचं काय बघायचं तेवीस गुणीला तेवीस गुणिला तेवीस मग याचं कसंही करा दोन दोन घेऊन करा किंवा मग तिघंही करा किंवा मग तुम्ही पाठ करा तुम्हाला आता जे पट्टे ते करू शकता त्याचं उत्तर जवळपास बारा हजार एकशे सदुस म्हणजे वन टू वन सिक्स सेवन एवढं उत्तर यायला पाहिजे म्हणजे हा काय तेवीसचा घन आहे तेवीसचा काय घन तर हे सॉल्व्ह करू बघा मग तुम्ही आता बघितलं की पॉसिबिलिटी काय काय होऊ शकते पॉसिबिलिटी काय काय म्हणजे कसं इथं एकच प्रश्न जरी आपण सोडवत असलो तरी आपण काय घेता एका प्रश्नाचे मागे शंभर प्रश्न कसे सुटतील आपण प्रयत्न करता ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे मी बघा तुम्हाला आहे ना फटाफट अर्ध्या मिनिटात किंवा तीस सेकंदामध्ये किंवा पंधरा पंधरा सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ ती तुम्हाला घेऊन जाऊ शकतो पण ते एकत झालं ते नाही म्हणजे ते लहान मुलासारखं झालं ते पटाफट पटोडे -पटा -पटा वाचून टाकायचं सम संपला विषय त्याला तर काही अर्थ नाही म्हणजे कसं मग मी त्याला मी स्वतःला शिक्षण शिक्षक म्हणवू शकणार नाही कारण शिक्षकाचं खासियत हे असतं की जे मी बोलत आहे ते तुम्हाला समजणं हे सर्वात माझं म्हणजे स माझं म्हणजे शिक्षकाचा एक गुण असतो तुम्ही प्रयत्न करतो की मी चांगला शिक्षक बनलो पाहिजे म्हणून मग असा एक प्रश्नाला एवढा वेळ लागून जातो ठीक आहे चला नंतरचा प्रश्न कंप्लीट द फॉलोईंग सिरीज आता बघा या सिरीजमध्ये जर तुम्ही तुम्ही बघितलं तर बघा चार आलं मग छत्तीस आलं मग एकशे चौवेचाळीस चारशे चार, नऊशे म्हणजे तुम्ही जर बघितलं नंबर वाढत चालले म्हणजे इथं पण ग्रुपिंग नाही इथं पण सिंगलच कॉन्सेप्ट आहे म्हणजे इथे याचा दुसऱ्याशी म्हणजे याचा गुणाकार दुसऱ्यामध्ये येणार अशासारखं काही दिसत नाही इथं तरी एकदा प्रयत्न करून बघाचा चारचा भाग काय याच्यामध्ये जाते का म्हणजे चा चो छत्तीस होते म्हणजे नऊ वेळा गुणाकार होऊ शकते मग याच्यामध्ये नऊ वेळा करून बघितला तर होतच नाही म्हणजे चार तिरी बारा हार्डली चार किंवा पाच वेळा त्याचा भाग जाऊ शक भाग म्हणजे गुणाकार होऊ शकतो म्हणजे का सहा चो चोवीस चोवीसशे चार आजच्या आले दोन सायंतरी अठरा तो जास्त झाला चार वेळा पण नाही जात तर मग सहा बरोबर ना चार तिरी बारा हो बारा म्हणजे जवळपास चार पाच वेळा जाऊ शकतो म्हणजे हा नंबर काय चला कमी कमी असं करून बघायचं असं होते का जसं आता एकशे आता हे तर दोन तीन तर बिलकुल सॉल्व्ह झाले तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल ना व्यवस्थितपणे सॉल होता म्हणजे पाड्यात येतात पण याच्यानंतर सरळ चारशे आला तर एकशे चौवेचाळीसचा आणि चारचा चार असा काही संबंध दिसत नाहीये की असं काहीतरी असू शकते बा अशी काही शक्यता इथे दिसत नाहीये ठीक आहे तर मग आता हा जो आपला कॉन्सेप्ट होता हा चुकला आता दुसरा कॉन्सेप्ट की इथं बेरीज करून बघायची बेरीजमध्ये पण खूप सारा फरक आहे बेरीज पण होणार असं दिसत नाहीये तर मग काय करायचं कोणाच तरी वर्ग आणि कोणाच तरी क्यूब करून बघायचं बघा आता चार म्हणजे काय आपण वर्ग वर्गपासून सुरू करू दोघाचा दोनचा वर्ग दो सा, दोन सा चार होते मग चा 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 आता छत्तीस कितीचा वर्ग होऊ शकते सहाचा वर्ग होऊ शकते सहाचा छत्तीस क्यूब नाही काय वर्ग आता एकशे चौवेचाळीस कितीचा होऊ शकते बाराचा होऊ शकते मग आता हे एवढं दोन तीन वेळा कॅल्क्युलेशन झालं आणि मग आता थांबायचा थोडासा विचार करायचा था आता काय की दोन नंतर इथं सहा आलं आणि सहा नंतर काय आलं बारा आलं मग इथे काय होत असणार असा अंदाज लावू शकतो बघा दोन नंतर सहा आलं म्हणजे जवळपास इथे चारचा फरक पडला सहा नंतर बारा आलं म्हणजे जवळपास इथे जर बघितलं आता किती सहाचा फरक पडला म्हणजे आता याच्यामध्ये जर बघितलं दोन दोनचा फरक पडला म्हणजे आता जर याच्यानंतर जर नंबर घ्यायचा पडला तर तो नंबर काय येईल की सहा पुन्हा दोनचा फरक पडला तर आठचा फरक पडायला पाहिजे ठीक आहे असा आपण एक अंदाज घेऊन चालू तर बाराचा झाला बारा नंतर आता सहाचा नाही होणार सहाचा झाला आता किती आठचा फरक केला तर बारा ना आठ किती होतो वीस म्हणजे आता अंदाज लावून बघायचं काय वीसचा फरक पडू शकतो वीसचा वर्ग किती होतो चारशे अरे मग तर जमलं मग आता काय जमलं बघा मी आता पुन्हा तुम्हाला सांगतो की आपण वर्ग वर्ग करत नेलं पहिले समजलं की दोनचा चार येते सहाचा छत्तीस येते आणि बाराचा एकशे चौरेचाळीस येते आपण इथं काय गेलो थांबून गेलो आपण थांबून गेलो म्हणजे थांबूनच जायचं दोन तीन टर्म झाला की थांबून जायचं आणि पहिले बघायचं काही रिलेशन दिसत आहे का मग समोर जायचं कारण की तुम्हाला आता पटकन जर समजलं तर समजावायला मी असंही पटकन समजू शकतो अरे चारशे म्हणजे वीसचा वर्ग आहे आणि नऊशे म्हणजे तुमच्या तीसचा वर्ग आहे असं मी तुम्हाला म्हणू शकतो मग आता पण कसं की याच्यातलं रिलेशन मग आता किती इथं येणार तो मोठा प्रश्न पडला मग तो मोठा प्रश्न पडला मग तो सॉल्व्ह कसा करायचा तो बघायचा चा, कि या कि चा पा चा, या की चा पर्णा पर्णा या दोघांमध्ये कितीचा फरक पडला जवळपास चारचा मग या दोघांमध्ये कितीचा फरक पडला सहाचा या दोघांमध्ये कितीचा फरक पडला आठचा या दोघांमध्ये कितीचा फरक पडला दहाचा तर मग आता या दोघांमध्ये कितीचा फरक पडला पाहिजे बाराचा पडायला पाहिजे कारण प्रत्येकामध्ये दोन 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 निवाडत चालला म्हणजे चार झालं सहा झालं आठ झालं बारा झालं मग बारा व्हायला पाहिजे मग तीस आणि बारा किती होतो मग तीस आणि बारा होतो मग आपला किती होतो तीस आणि बारा तीस प्लस प्लस बारा हे होतं बेचाळीस मग तुम्हाला बेचाळीसचा वर्ग करावा लागेल बेचाळीसचा काय करावा लागेल वर्ग तर मग बेचाळीसचा जेवढा वर्ग येईल मग तुम्ही सॉल्व्ह करून बघा काय करा बेचाळीस गुणीला बेचाळीस गुणीला बेचाळीस करून बघा जे काही याचं उत्तर येईल ते काय राहील तुमचं उत्तर तर जवळपास सतराच्या सहाशे चार म्हणजे सॉरी एक हजार सातशे चौसष्ट जवळपास यायला पाहिजे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता आता बेदुने आता माझं शॉर्टकट पद्धत काय असतं बेदुने चार असतं म्हणजे आखरी ज्याचा वर्ग करायचा आणि आखरीचा आकडा पाहायचा तर बे दोनचा वर्ग चार होतो तर चार फक्त एकातच आहे म्हणून मी अंदाज लावला की तिसरं उत्तर काय होतं परफेक्ट म्हणजे तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता तुम्ही हे सर्व जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढत जाईल तसं तर तुम्हाला काय वाटणार सोपं वाटणार सामोरचा प्रश्न आता बघा कंप्लीट द फॉलोइंग सिरीज आता तुम्हाला काय करायचं आहे सा, सामोरच्या सिरीजला कंप्लीट करायचं बघा इथं आहे चोवीस शून्य एक मग इथं आहे सदतीस मग अड अठ्ठेचाळ पासष्ट आणि काय होत आहे आठ हजार म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जर अंदाज लावला ना याच्यातही काही डबल डबल रोल नाही आहे याच्यात सिंगल रोल आहे आणि तोही काय होता वाढत चालला तो काय होता वाढत मग पुन्हा बघून घ्यायचं काय कोणाचा इथं पूर्ण वर्ग दिसत आहे का पूर्ण क्यूब दिसत आहे का मग काही नाही दिसत आहे तर मग आता मग ॲडिशन सबट्रॅक्शन करून पाहिजे असं प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करून पाहिजे बघा तुम्ही जर शंभर प्रश्न सोडवाल ना तर शंभर प्रश्नामध्ये जवळपास वीस तीस पॉसिबिलिटी दिसतात मग त्या वीस तीस पॉसिबिलिटी तुमच्या दिमागात पटपट पटपट घ्यायला पट 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 लागतात कधी जर प्रॅक्टिस केली तर मग तुम्ही पटपट पट काय करू शकता अंदाज बांधू शकतात मग आता इथे मग आपण आता अंदाज बांधू आपला काय काय अंदाज की मी पहिल्या आणि इथं फरक पाहून घेतो का फरक पडत आहे का मी याच्यामधून फरक पाडत नेतो याच्यामध्ये समजा मी पहिल्या नंबरमधून दुसरा जर मायनस केला तर चोवीस शून्य एक जर मायनस केला सदतीस शून्य एकमधनं एकातून एक गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य सातातून चार गेले तीन आणि दोनातून एक गेला तीन म्हणजे इथं तेराशे माझं उत्तर आला पुन्हा येत आता याचा पहिल्याचा नंबर मायनस करून बघतो सदतीस शून्य एक जर मायनस केला मी ठीक आहे सदतीस शून्य एक म्हणजे तीन हजार सातशे एक जर मी मायनस केला तर एकातून एक गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य आठातून सात गेले एक आणि चारातून तीन गेला पुन्हा एक तर आता काय झालं तेराशे नंतर किती आलं अकराशे आलं म्हणजे इथं गडबड होऊ शकते असं आपल्याला वाटत आहे पण पुन्हा काय करू आपण एक नंबरला कॅल्क्युलेट करून बघू बघा समोर पुन्हा एक नंबर घेऊन बघू काय अठ्ठेचाळीस शून्य एक हा जर नंबर घेतला आपण समजा ठीक आहे तर हा नंबर घेतला तर काय वेगळी ते मायनस करायचं आपल्याला एकातून एक गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य पाचातून आठ नाही जात तर पंधरातून आठ जर गेला तर तेरा म्हणजे पंधरातून आठ गेलात किती राहतं पाच राहतं बरोबर आहे पंधरा पंधरातून आठ गेला पाच कसं सात राहील ठीक आहे मग इथे आला सात मग उरला एक वापस मग सहातून पाच गेले किती राहील एक तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीने करू शकता मी आता माझ्या पद्धतीने करत नाही ठीक आहे मग इथे आला सतराचं मग आता इथे काय दिसत आहे आपल्याला रंग इथे काय झालं इथे दोनशे वाढले पहिले दोनशे प्लस झाले मग इकडे काय झालं सॉरी दोनशे प्लस नाही झाले दोनशे काय झाले इथे मायनस झाले मग या संख्येमध्ये काय दिसतं आहे की अकराशे नंतर सतराशे आलं म्हणजे जवळपास इथं काय झालं प्लस सहाशे झालं प्लस काय झालं सहाशे झालं म्हणजे इथे काहीतरी फरक पडत आहेत आपण पुन्हा एकदा समोरचा नंबर कॅल्क्युलेट करू पुन्हा याच्यात मायनस करून बघू पासष्ट शून्य एक करून बघू मायनस केलं एकातून एक गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य पुन्हा आता शून्यातून पाच नाही जात तर दहातून पाच गेले पाच उरले एक वापस गेला आपण मग आठातून सहा आणि एक सात गेलेत किती राहिले एक राहिला मग इथं काय आलं पंधराशे म्हणजे पुन्हा नंतरच्या नंबरला काय झालं मायनस दोनशे झाले मग इथं आपली कुठंतरी कडी जुळल्यासारखं आपल्याला वाटत आहे काय पहिले मायनस दोनशे झाले मग प्लस सहाशे झाले मग पुन्हा मायनस दोनशे झाले मग शंभर टक्के मी इथं म्हणू शकतो हो की इथे पुन्हा नंतरच्या नंबरमध्ये काय होऊ शकते प्लस सहाशे होऊ शकते काय होऊ शकते प्लस सहाशे मग अशी पॉसिबिलिटी लावून कॅल्क्युलेट करून बघायचं मग आता काय कॅल्क्युलेट करून बघायचं की हा जो फरक आहे म्हणजे बघा इथं काय झालं नंतर अकराशे आला म्हणजे मायनस दोन केलं मी नंतर सतराशे केलं म्हणजे प्लस सहाशे केलं पुन्हा सतराशेतून दोनशे मायनस केलं तर पंधराशे आलं आता पुन्हा पंधराशेमध्ये सहाशे प्लस करायचं आहे म्हणजेच मला काय करायचं आहे पंधराशे प्लस सहाशे किती होते एकवीसशे होते म्हणजे मला काय की हा जो गिवन नंबर आहे या नंबरचा आणि एकवीसशे मधला काही फरक दिसतात म्हणजे याच्या सामोरचा नंबर येणार आहे मग प्लस करून बघायचं काय प्लस करायचं एट शून्य शून्य एक जर मी प्लस केला इथे येतो एक शून्य एक आठ आणि दोन किती होतो दहा म्हणजे दहा दहा हजार एकशे एक तर दहा हजार एकशे एक तुमचा एकवर आहे म्हणजे आपण असं अंदाज बांधू अंदाज म्हणजे शंभर टक्के असं म्हणू शकतो की याचं पहिलं उत्तर काय असणार बिलकुल बरोबर असणार ठीक आहे तर आता बघा म्हणजे नेमकं काय केलं आपण या प्रत्येकामधनं एकातनं दुसरा नंबर काय केला मी मायनस करत नेला मी त्याचा फरक काढला फरक आला तेराशे अकराशे सतराशे आणि पंधराशे आला मग जसं इथं फरकामध्ये काय फरक पडलं की पहिल्याच्या दोनशेचा फरक पडला म्हणजे कमी झालं मग सहाशे वाढलं मग काय झालं दोनशे पुन्हा कमी झालं मग माझा अंदाज आहे की पुन्हा सहाशे वाढायला पाहिजे मग सहाशे वाढायला पाहिजे मग पंधराशे सहाशे केलं तर मग इथून किती मायनस करावं लागेल ला ला, मागचा नंबर आणण्यासाठी म्हणजे इथं एकवीसशेचा फरक पडायला पाहिजे मागच्या आणि या नंबरमध्ये म्हणून काय केलं या नंबरमध्ये काय केलं मी प्लस एकवीसशे केलं आणि याच्या समोरचा नंबर तुम्हाला मिळाला तुम्ही अशा पद्धतीने काय करू शकता कॅल्क्युलेशन करू शकता तर आजचे नंबरचे प्रश्न पाचच झाले पण शायद मला असं वाटतं की तुम्ही यावरून पाचशे प्रश्न सॉल्व करू शकता सहज पद्धतीनं तुम्ही काय करतो या सेशनला म्हणजे जवळपास सिरीजवाले प्रश्न इथे संपले तर इथे या सेशनला मी थांबवून देतो पण आठवणीने मी एवढा वेळ घालवला म्हणजे मी एवढा वेळ तुम्हाला समजून सांगितलं तर आता हे तुम्हाला कितपट तुम्ही प्रॅक्टिस करता त्याच्यावरती डिपेंड करते मग आता डिपेंड करते प्रॅक्टिस कराल कुठून तुम्ही सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला एम सी क्यू फ्रीमध्ये तुम्हाला क्वेश्चन सेट म्हणजे प्रॅक्टिस सेट तुम्हाला प्रोवाईड केलेलं आहे या टॉपिक बाकीच्या टॉपिकचे पुन्हा वेगळे राहतील तर ते तुम्हाला या कोर्समध्ये जायचं फ्रीमध्ये मी कंटेंटमध्ये फ्री कंटेंटमध्ये हे सर्व अव्हेलेबल केलं आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्या प्रश्नाच्या खाली अँसर की दिलेली आहे एक्सप्लेनेशन नाही आहे की आहे तर मग त्याचा दिवस रात्र अभ्यास करायचा मिळून अभ्यास केला तर खूप छान खूप छान पद्धतीने तुमची प्रॅक्टिस होईल पुन्हा दुसरे बुक असतील तुम्ही त्याच्यातनं पण काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता पण माझ्याच्यानी जे होते मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा तर मग हे काय होतं आपलं फक्त रिजनिंगचे काही प्रश्न घेतले जे सिरीजवरती प्रश्न होते तर मग असे समजा की आज सिरीजचंच चॅप्टर चा घेतल्यासारखं काय झालं सोल्युशन झालं आपलं ठीक आहे मग इथे या क्लासला काय करतो थांबवून देतो त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जर हा व्हिडिओ आवडला असणार तर आठवणींनी व्हिडिओला काय करा लाईक करा तुमच्या जवळच्या अभ्यास करणाऱ्या वित मित्रांपर्यंत कोणाकडे पाठवून फायदा नाही त्यांना काय करा शेअर करा आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन असणार तर काय करा कमेंट करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि याच्या नंतरचा नेक्स्ट क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून काय करू शकता बघू शकता तर इथे काय घेतो ब्रेक घेतो धन्यवाद